प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टैक्स, प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टैक्स। ह्याच्यामध्ये पहिला निगम कर, कॉर्पोरेशन टैक्स, निगम कर, कॉर्पोरेशन टैक्स। हा जो कर लागला जातो, निगम कर, कॉर्पोरेशन टैक्स, हा जो कर लावला जातो, जी कंपनी आहे कंपनीच्या नफ्यावर काय लागला जातो, हा कर लागला जातो। निगम कर हा कशावर लागला जातो, कंपनीच्या नफ्यावर लागणारा कर हा कोणता कर, निगम कर। जेवढा कंपनीचा नफा असेल त्यानुसार काय लागला जातो, हा कॉर्पोरेशन टैक्स लागला जातो। समजले निगम कर म्हणजे काय, गॅलेवणे कंपनीच्या नफ्यावर लागणारा कर, कंपनीच्या जो प्रॉफिटवर लागणारा जो कर आहे तो म्हणजे निगम कर। एक भारतीय कंपनी आहे बघा, आणि त्या कंपनीचा टर्नओवर, टर्नओवर म्हणजे एक प्रकारे उलाढाल, तिची वर्षात किती झाली उलाढाल असा एक टर्नओवर काढला जातो। मग त्या कंपनीचा टर्नओवर, वार्षिक जी उलाढाल होती ती जर 250 करोडपर्यंत असेल, 250 करोडपर्यंत असेल, तर तिच्यावर जो लागणारा निगम कर असतो तो 25% निगम कर लागतो तिच्या नफ्यावर। जर त्या कंपनीच्या, भारतीय कंपनीची उलाढाल, टर्नओवर 250 करोडपर्यंत असेल तर तिच्यावर हा निगम कर किती लागतो, 25% निगम कर लागतो तिच्या नफ्यावर। म्हणजे एक प्रकारे म्हटलं तर चालेल, तिच्या नफ्यावर किती लागतो, 25%। तीच भारतीय कंपनी तिचा टर्नओवर 250 करोडपेक्षा जास्त, तर त्याच्यावर लागणारा जो आहे तो किती, 30%, 30% कॉर्पोरेशन टॅक्स, 30% निगम कर। भारतीय कंपनीचा टर्नओवर 250 करोडपेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर किती निगम कर लागतो, 30% निगम कर लागतो। विदेशी कंपनी भारतात प्रॉफिट, म्हणजे एक प्रकारे भारतात असेल आणि तिला काही नफा वगैरे होत असेल, तर त्याच्यावर लागणारा जो कर आहे तो किती लागतो, 40% लागतो। फॉरेन कंपनी जी आहे भारतामध्ये तिच्यावर जो लागणारा कर आहे किती, 40% तिच्या नफ्यावर लागणारा 40% लागतो। प्लस सर वाटलंच तर त्याच्यावर एक्स पर्सेंटेज अधिभार बी लागू शकतो ह्या निगम करावर। सरकारला कमी पैसा पडला काय करणार ती, मग थोडाफार प्रमाणात, एक्स म्हणजे एक प्रकारे काय त्यांच्या ह्याच्यानुसार डिपेंड करते, मग किती लावायचा काय, एक्स पर्सेंटेज अधिभार बी लावू शकतं आणि प्लस हा अधिभार बी लावू शकतं आणि ह्या अधिभारावर सेस, आधी सेस लागला जातो। कोणता सेस लावला जातो, हिथं जो सेस लावला जातो तो हेल्थ अँड एज्युकेशन सेस लावला जातो, हेल्थ अँड एज्युकेशन सेस, आरोग्य आणि शिक्षण कर, आपलं आरोग्य आणि शिक्षण उपकर, हेल्थ अँड एज्युकेशन सेस। भारतीय कंपनीच्या नफ्यावर लागणारा कोणकोणता, निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स। जर भारतीय कंपनीचा टर्नओवर 250 करोडपर्यंत असेल तर किती, 25%, 250 पेक्षा जास्त असेल तर 30% लागणार, आणि विदेशी कंपनी भारतात जर नफा करत असेल तर तिच्या नफ्यावर होणारा किती लागणार, 40% लागणार आणि प्लस एक्स पर्सेंटेज अधिभार, डिपेंड करतंय तिचा टर्नओवर किती आहे त्याच्यानुसार मग तेवढा अधिभार लागणार आणि ह्या अधिभार प्लस करावर आणखी सेस सुद्धा लागणार। सेस कोणता लागणार, इथं हेल्थ आणि एज्युकेशन सेस लागतो, इथं हा कंपल्सरी लावला जातो, हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा जो लावला जातो, हेल्थ अँड एज्युकेशन सेस तो 4% लावला जातो, 4%। आल लक्षात,
आरोग्य आणि शिक्षण उपकर लावला जातो 4%. अल्टरनेट टॅक्स मॅट, ह्याला काय मराठी वर्ड नाही, मॅट, मिनिमम अल्टरनेट टॅक्स. मॅट टॅक्स बघू आता. ह्या मिनिमम अल्टरनेट टॅक्समध्ये बघा, झालं का तुमचं लिहून, काही कंपन्या असे असते त्या, इकडे लक्ष द्या, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, काही कंपन्या असे असते त्या, म्हणजे एक प्रकारे अकाउंटिंग वगैरे जे त्यांचं असतं काम, ते काय करतात, थोडंसं हे दाखवून काय करतात, आमचं प्रॉफिट काय म्हणतात, झिरो आहे आमचा नफा, की ते म्हणतात झिरो आहे, झिरो प्रॉफिट कंपनी, म्हणजे प्रॉफिट जी काय करतात ते काय म्हणतात, आमचं काय प्रॉफिट होत नाही, त्याच्यामुळे टॅक्सची काय करतात, टाळाटाळ करतात, टॅक्स भरत नाहीत. कंपन्यांना कोणता भरावा लागतो, कॉर्पोरेशन टॅक्स, निगम कर भरावा लागतो. पण काही कंपन्या असं टाळाटाळ करून काय करतात, आमचं प्रॉफिट आमचा नफा काय आहे झिरो आहे असं दाखवतात, म्हणजे झिरो प्रॉफिट कंपनी असं दाखवतात आणि टॅक्सची काय करतात, टाळाटाळ करतात. मग असं होऊ नये म्हणून 1987 राजीव गांधी, 1997 राजीव गांधी घेऊन आलं मिनिमम कॉर्पोरेशन टॅक्स. कमीत कमी निगम कर म्हणलं तरी झालं, मिनिमम कॉर्पोरेशन टॅक्स. आणि 1996 चिदंबरमने त्याचं नाव चेंज करून, आणि हा जो मिनिमम अल्टरनेट टॅक्स आहे हा 18.5% कंपनीच्या पुस्तकी नफ्यावर लागतो. आता हे पुस्तकी नफा काय आहे वगैरे, ह्याचे भरपूर फॉर्म्युला वगैरे, त्याचं काय आपल्याला एवढं मात डिटेलमध्ये माहीत नाही, फक्त लक्षात ठेवा पुस्तकी नफ्यावर लागतो कंपनीच्या, काय गरज नाही आपल्याला ह्याचे पुस्तकी नफा म्हणजे काय एवढं माहीत करून घ्यायची. वेगवेगळ्या कंपनीचा फॉर्म्युला वगैरे काय असतील ते करून काय काढला जातो, पुस्तकी नफा काढला जातो. आणि तो पुस्तकी नफ्यावर किती, 18.5% काय लागला जातो, मिनिमम अल्टरनेट टॅक्स. ज्या कंपन्या झिरो प्रॉफिट कंपन्या आहेत, आमचा प्रॉफिट कमी होत आहे, आमचं प्रॉफिट कमी आहे असं दाखवतात, अशा कंपन्यावर लागणारा कर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. आणि हा मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे, आणि तो घेऊन कधी 1996 आणि 96 आल्यानंतर 18.5% कंपनीच्या पुस्तकी नफ्यावर तो काय केला जातो, लावला जातो. आलं लक्षात ये, ह्याच्यामध्ये काय डाऊट? कॉर्पोरेशन टॅक्स कंपनीच्या नफ्यावर लावला जातो, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स तो बी लावला जातो, पण तो कसा, काही कंपन्या झिरो प्रॉफिट आहे असं दाखवतात, मग त्यांच्या पुस्तकी नफा एक त्यांचा काढला जातो, मग त्या पुस्तकी नफ्यावर किती, 18.5% लावला जातो. डन. डिविडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, '97 ॲक्च्युअली लागला आहे. डिविडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स DDT, कोणती भी कंपनी सुरू करायची म्हटलं तिथं कोण असतात, शेअर होल्डर असतात, वेगवेगळ्या जणांचं काय असतात, शेअर असतात. कोणती भी कंपनी सुरू करायचं म्हटलं तर काय असणार, शेअर होल्डर असणार. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्यांचं शेअर आहेत त्यांचा काय असतो, एक बोर्ड असतो, जास्त सगळ्यांचं जास्त. आता कंपनी सुरू करायचं म्हटलं तर कंपनी कुठून पैसा आणली जात आणते, शेअरमधून, दुसऱ्या कशातून, बॉन्डमधून पैसा आणते. ओके, शेअरमधून जर पैसा आणला तर त्या ज्यांनी त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांना काय मिळणार, भागीदारी मिळणार इथं. आणि बॉन्डमध्ये जर कोणी गुंतवणूक केलेली असेल तर तिथं काय मिळणार, जे गुंतवणूक केली त्याच्यावर काय मिळणार, व्याज मिळणार.
बॉन्डमध्ये केले असेल तर व्याज मिळणार आणि शेअरमध्ये केले असेल तर भागीदारी मिळणार. आणि जे कंपनीचे शेअर होल्डर आहेत म्हणजे ते एक प्रकारे कंपनीचे मालक आहे असं म्हटलं चालतं. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेअर ज्यांचं आहेत, बघा सगळ्यात जास्त शेअर ज्यांचं आहेत त्यांचा काय असतो, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर. आणि ह्या बोर्डमधून मग कंपनीचा कोण चेअरमन कोण असेल, MD कोण असेल, CEO कोण असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे ठरवलं जातं. कोणतीही कंपनी सुरू करायची म्हटलं तर शेअर होल्डर असतात, पैसा आणला जातो, शेअरमधून आणला जातो, बॉन्ड मार्केटमधून आणला जातो. शेअरमधून आणला तर ज्यांनी गुंतवणूक केली शेअरमध्ये त्यांना काय मिळते, भागीदारी मिळते. आणि बॉन्डमधून असेल तर काय मिळतं, व्याज मिळतं. आणि ह्याच शेअर होल्डरमध्ये सगळ्यात जास्त ज्यांचं शेअर आहेत त्यांचा काय असतो, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर, ज्यांचं जास्त शेअर आहे. आणि त्याच्यामधून मग सगळ्यात जास्त शेअर आहेत त्याच्यामधून मग चेअरमन आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर काय करतो, MD आणि CEO काय करतं, नियुक्ती करतं. मग आता ही शेअर होल्डर आहे, सपोज एखादा पर्सन इंडिव्हिज्युअल पर्सन आता ह्यांच्यासारखा म्हणलं तर तो काय आहेत कंपनीमध्ये एखाद्यांचं काय शेअर आहेत. मग ते शेअर आहेत आणि ते गव्हर्नमेंट जॉब करतात, त्यांचं कंपनीमध्ये एका शेअर भेट आणि ते गव्हर्नमेंट जॉब भी करतात. मग त्या जॉबमधून त्यांना पगार मिळत असेल आणि त्या पगारावर काय लागणार, मग कोणता कर लागणार, त्यांच्या इंडिव्हिज्युअल इन्कमवर कुठला लागतो, इन्कम टॅक्स. समजलं, त्यांची स्वतःची इंडिव्हिज्युअल इन्कम आहे म्हणजे त्याच्यावर कुठला लागणार, इन्कम टॅक्स लागणार. चेअरमन कंपनीचा चेअरमन आहे त्याला कंपनीमधून काय मिळत असेल, पगार मिळत असेल. आणि त्या पगारावर कोणता टॅक्स लागणार, मग त्यांच्या इन्कम टॅक्स. समजलं. आणि आता ही कंपनी आहे, ही सगळी मिळून कंपनी चालवतात, मग त्या कंपनीला काय होणार, ह्यांच्या पगारावर लागणारा पगार म्हणजे इंडिव्हिज्युअल किती पगार आहे त्याच्यानुसार मग इन्कम टॅक्स लागणार. आणि कंपनीच्या नफ्यावर कोणता लागणार, निगम कर लागणार. आल लक्षात. आता हा कंपनीला झालेला नफा, बघा हा कंपनीला झालेला नफा निगम कर वगैरे काटून गेला काय असेल तो, मग ह्या कंपनीला झालेल्या नफ्यातून मग शेअर होल्डरला काहीतरी भागीदारी द्यावी लागेल, शेअर होल्डरला काहीतरी भागीदारी द्यावी लागेल. मग तो बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवतो की किती प्रमाणात आता शेअर होल्डरला भागीदारी द्यायची आणि बाकीचा राहिलेला पैसा कंपनीच्या नवीन ह्याच्यामध्ये, नवीन म्हणजे प्लांट आणखी नवीन कशामध्ये तरी इन्व्हेस्टमेंट कंपनीचा आणखी विस्तार करण्यासाठी यूज करायचा हा नफ्यामधला पैसा. आणि काही शेअर होल्डरला खुश करण्यासाठी त्यांना काहीतरी भागीदारी दिली पाहिजे थोडी थोडी तरी. मग हे काय केलं जातं, भागीदारी दिली जाते. आणि ह्या भागीदारीवर ज्यावेळेस भागीदारी दिली जाते शेअर होल्डरला, म्हणजेच एक प्रकारे भागीदारी म्हणजे डिव्हिडंड. आणि ह्या भागीदारीवर जो कर टॅक्स लावला जातो, जे भागीदारी दिली जाते आणि ह्या भागीदारीवर जो कर लावला जातो तो कोणता, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. कंपनीला नफा झाला, नफ्यावर कोणता निगम कर लागला, नफ्यातून मग कंपनीने ठरवलं की ह्याच्यातलं काहीतरी ह्यांना भागीदारी द्यायची, जे शेअर होल्डर आहेत ज्यांचं ज्यांचं शेअर आहेत कंपनीमध्ये, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना काय करायची, भागीदारी द्यायची. मग या भागीदारीवर जो भागीदारी ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस मग काय करणार आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर, तो पैसा कुठं जमा करणार, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा करणार. आणि मग त्याच्यानुसार मग काय देणार, त्यांना राहिलेला पैसा त्यांच्या भागीदारीनुसार, त्यांचं जेवढे शेअरमध्ये गुंतवणूक आहे त्याच्यानुसार काय द्यायला जाईल, दिला जाईल. हा झाला तुमचा कोणता, इथं जो टॅक्स लावला जातो कोणता असतो, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. समजलं, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन मध्ये टॅक्स म्हणजे काय, परत एकदा सांगू, समजलं ह्याच्यामध्ये काय डाऊट, ठीक आहे लिहून घ्या. म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, परत एकदा सांगतो, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स कोणती कंपनी स्थापन करायची असेल म्हणजे सुरुवात करायची असेल तर काय, शेअर मार्केटमध्ये किंवा बॉन्ड मार्केटमध्ये. एक प्रकारे शेअरमध्ये जर पैसा आणला तर त्या ज्यांनी शेअरमध्ये गुंतवणूक केली ज्यांना त्यांना काय द्यावी लागेल, कंपनीला नफा झाला तर त्याच्यामध्ये काय द्यावं लागेल, भागीदारी द्यावी लागेल. ज्यांनी बॉन्डमध्ये गुंतवणूक केली त्यांना काय करावं लागेल, व्याज द्यावे लागेल ज्यांनी गुंतवणूक केली. मग हे शेअरमध्ये आलेले जे शेअर होल्डर आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेअर ज्यांचं आहेत त्यांचा काय एक बनला जातो, बोर्ड ऑफ डायरेक्टर कंपनी चालवण्यासाठी, त्या व्यक्तींचा एक बोर्ड ऑफ डायरेक्टर. मग ह्याच्यामध्ये त्याच्यामधून मग कंपनीचा चेअरमन कोण, MD CEO कोण हे ठरवलं जातं. मग हे ठरवल्यानंतर आता हे शेअर होल्डर आहेत, ह्या शेअर होल्डर एखादा ह्याच्यातला ज्याने शेअरमध्ये गुंतवणूक केली तर गव्हर्नमेंटमध्ये जॉबला असेल, प्रायव्हेट जॉबला असेल, तिथून त्यांना काहीतरी पगार येत असेल. मग त्या पगारावर कोणता कर लागणार, आयकर लागणार, त्याचा म्हणजे इन्कम जसा आहे त्याच्यानुसार. मग तसं चेअरमन आहे, चेअरमन बी तर पगार काहीतरी घेत असेल, इथं कंपनी चेअरमन आहे म्हणजे, मग त्याच्या पगारावर त्याला इंडिव्हिज्युअल कोणता टॅक्स लागणार, इन्कम टॅक्स लागणार. ह्या कंपनीला नफा झाला, होल कंपनीचा विचार केला, ह्या कंपनीला नफा झाला, त्या नफ्यावर कुठला लागणार, कॉर्पोरेशन टॅक्स, निगम कर लागणार. आलं लक्षात. आणि हा निगम कर लागला, परत हा नफ्यातून
ह्या नफा झालेल्या नफ्याचा जो झालेला नफ्यामध्ये जे पैसे आले त्याचं करायचं काय, मग एकतर कंपनीचा विस्तार करायसाठी वापरायचं किंवा दुसरी गोष्ट कशासाठी, आणि दुसरं काय तर ह्या शेअर होल्डरला काय करायला लागेल त्यांचा ज्या भागीदारीनुसार जसं जसं ज्यांचं जेवढं शेअर आहेत त्या शेअरच्या प्रमाणात त्यांना काय दिले जातील, ते पैसे दिले जातील. मग ज्यावेळेस त्यांना पैसे दिले जातात त्यावेळेस तो एक टॅक्स काटून काय केला जातो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा केला जातो. कुठला? डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा डिव्हिडंड तिथं डिस्ट्रीब्युट केला जातो, ज्यांची भागीदारी, डिव्हिडंड म्हणजे भागीदारी, ज्यावेळेस त्यांची भागीदारी काय केली जाते इथं डिस्ट्रीब्युट केली जाते, वाटली जाते, त्यावेळेस त्याच्यावर कर लागला जातो. तो कुठला? डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. आलं लक्षात? मग एक असं ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असायला लागला, ज्यांचं शेअर जास्त आहेत, बघा ज्यांचं कंपनीमध्ये शेअर आहे काय आहेत जास्त आहेत, अशी लोकं काय करायला लागली, एक ट्रस्ट फॉर्म करायची. नॉन प्रॉफिट म्हणजे कसली आम्हाला प्रॉफिट होत नाही काय नाही असं, म्हणजे मोठे मोठे लोक काय करतात, ट्रस्ट तयार करतात आणि सांगतात की म्हणजे ह्या असं अंध लोकांसाठी आम्ही ट्रस्ट फॉर्म केली, ह्यांच्यासाठी म्हणजे काही ना काहीतरी एक अशी ट्रस्ट करायची, नॉन प्रॉफिट ट्रस्ट फॉर्म करायची. मग जर हितून जर पैसा, बघा हा डिव्हिडंडमध्ये जो पैसा जाणार असतो भागीदारीमध्ये, ते काय करतात, आता सपोज रतन टाटाने एक ट्रस्ट फॉर्म केली, रतन टाटाने काय केली एक, किंवा कुणी बी एक इंडिव्हिज्युअल, नाव घ्यायला नको, कुणी बी एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, त्यांनी काय केली एक ट्रस्ट फॉर्म केली, मग हा पैसा काय करणार तो इथं आलेला डायरेक्ट ट्रस्टमध्ये पाठवणार. इथून जो डिव्हिडंड येणार आहे तो ट्रस्टमध्ये, आणि अशा ट्रस्टमध्ये जो जाणारा पैसा असेल त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावत नव्हतं. अशा ट्रस्टमध्ये जो पैसा जातोय त्याच्यावर गव्हर्नमेंट हा DDT जो आहे ना तो लावत नसायचा, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, असं ज्यांचे ज्यांचे शेअर जास्त आहेत ते काय करायचे, जसं कारण भरपूर पैसा येतो ना ह्याच्यामध्ये डिव्हिडंडमधून, मग ते काय करणार, ट्रस्ट फॉर्म करणार, नॉन प्रॉफिट ट्रस्ट, तिथं म्हणजे आम्हाला काही नफा नाही अशी ट्रस्ट दाखवणार, आणि ती ट्रस्ट तयार करून सगळा पैसा कुठं पाठवणार, या ट्रस्टमध्ये पाठवणार, आणि त्याच्यावर कसलाही टॅक्स भरत नसायची. म्हणजे एक प्रकारे टॅक्सचा काय करायचं, अवॉइड करायचं, टॅक्स भरायचं अवॉइड करत होते. मग हे असं होऊ नये म्हणून बजेट 2017 अशा मार्गाने जो जरी पैसा गेला, बघा अशा मार्गाने जरी तुम्ही ट्रस्टमध्ये पैसा दिला तरी त्याच्यावर काय लागणार, टॅक्स लागणारच असं सांगितलं गेलं बजेट 2017, कारण टॅक्सची अवॉइड केली जात होती. हा DDT काय होत नव्हते, भरत नव्हते. मग त्याच्यामुळं अशा मार्गाने जरी तुम्ही काय केली, हे केलं म्हणजे टॅक्स अवॉइड करण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला काय ट्रस्टमध्ये जरी पैसा पाठवला तरी तुम्ही काय करणार, तुमच्यावर टॅक्स काय लागणार, DDT इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावाच लागणार. हा लक्षात समजले झालं, लिहून घ्यायला लिहून वाटलं असं तुम्हाला आणखी घ्यायचं असेल तर ट्रस्ट वगैरे. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय माहिती आहे का? म्युच्युअल फंड माहिती आहे कोणाला? जे सर्वसामान्य लोक असतात बघा, त्यांना शेअरमध्ये गुंतवणूक करायची, त्यांना बाग शेअरमध्ये गुंतवणूक करायची, त्यांच्याजवळ तेवढं नॉलेज नसतं शेअरमध्ये कशी गुंतवणूक करायची काय करायची. बघा तुम्ही SBIचा म्युच्युअल फंड ऐकला असेल, ह्याचा म्हणजे बराच असतो वेगवेगळ्या बँकांचा बी. मग म्युच्युअल फंडवाले काय करतात, ह्या सर्वसामान्य लोकांकडून पैसा घेतात, आणि त्यांना सांगतात आम्ही हा कुठंतरी त्यांच्याजवळ नॉलेज असतं एक प्रकारे, सर्वसामान्य लोकांबरोबर शेअरमध्ये कुठं गुंतवणूक करायची नॉलेज नसतं, पण हे म्युच्युअल फंड लोक त्यांच्या टेक्निकल एक्सपर्टाईज वगैरे असते, मग त्याच्यानुसार ते काय करतात, मग वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ते मग काय करतात, गुंतवणूक करतात, आणि त्या गुंतवणुकीतून त्यांना जी भागीदारी आलेली आहे, बघा शेअरमध्ये गुंतवणूक केलं, आणि त्या गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ते काय करणार, गुंतवणूक, सपोज ABC अशा कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांनी ह्या म्युच्युअल फंडवाल्यांनी. मग ह्या म्युच्युअल फंडवाल्यांनी जी शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे, बघा आता ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना काय मिळणार, भागीदारी मिळणार. शेअर ज्या प्रमाणात गुंतवणूक केले ही भागीदारी, ती त्यांचं कमिशन काटून ह्या सर्वसामान्य लोकांना देण्याचं काम करत, त्यांचं कमिशन काय असेल मधलं ते काटकट करून काय करतात, सर्वसामान्य ज्यांनी म्युच्युअल फंडवाले पैसे घेतात ते काय करतात, वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, आणि तिथून जो नफा आलेला आहे शेअरमधून त्यांना जे डिव्हिडंड मिळालेला आहे तो डिव्हिडंड त्यांचं कमिशन काट करून ते काय करतात, ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना देण्याचं काम करतात. समजले म्युच्युअल फंड म्हणजे काय?
हा लक्षात म्युच्युअल फंडवाले काय काम करतात, घ्या थोडक्यात लिहून म्युच्युअल फंडवाले काय काम करतात ते. म्युच्युअल फंडवाले सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन कुठं शेअरमध्ये गुंतवणूक करतात, त्याच्यानुसार डिव्हिडंड हे करतात. आणि आता लोकांनी बघा इथं शेअरमध्ये पैसा गुंतवणूक केला आहे, लक्ष द्या एक मिनिट, त्याच्यावर डिव्हिडंड मिळणार जाणार त्यांना, बरोबर काय मिळणार जाणार, डिव्हिडंड भागीदारी मिळली जाणार, लक्षात येते ना, ह्यांना भागीदारी दिली जाणार ह्याच्या प्रमाणात, म्युच्युअल फंडवाले कमिशन काढून. ह्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स घेत नव्हतं, ह्याच्यावर गव्हर्नमेंट काय करत नव्हतं, टॅक्स घेत नव्हतं. ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे शेअरमध्ये, म्युच्युअल फंडवाल्यांनी यांच्याकडून पैसा घेतला, त्यांनी कुठं गेला शेअरमध्ये, शेअरमध्ये मग ती कंपनी कुठली असेल ती भागीदारीनुसार त्यांना काय करेल, म्युच्युअल फंडवाल्यांना डिव्हिडंड दिलं, मग ज्यांनी जेवढी गुंतवणूक केली त्याच्यानुसार मग इकडे खाली बी ते डिव्हिडंड काय करतील, डिस्ट्रीब्यूट वाटतील. मग हे जो डिव्हिडंड येत होता अशा प्रकारे, त्याच्यावर गव्हर्नमेंट काय करत नव्हतं, टॅक्स घेत नव्हतं. परंतु 2018 बजेट 2018 सांगण्यात आलं की ज्यांनी असं शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे, शेअरमध्ये म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी टाईप आहे, बॉन्ड टाईप नाही, वेगवेगळ्या प्रकारचं म्युच्युअल फंड असतात वेगळं थोडंसं, पण इक्विटी टाईपचं आता लक्षात घ्या आपण इथं सध्याला, ते आपण शेअर मार्केटमध्ये डिटेलमध्ये आणखी बघूच वाटलं असतं. मग बजेट 2018 सांगितलं की ह्याच्यावर सुद्धा 10% काय लागेल, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स DDT, 10% काय लागेल, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स प्लस सरचार्ज लागेल. ह्याच्यावर पहिला टॅक्स घेतला जात नव्हता, ह्याच्यामधून जो डिव्हिडंड मिळत होता लोकांना ह्याच्यावर टॅक्स लावला जात नव्हता, पण बजेट 2018 सांगितलं की 10% ह्याच्यावर सुद्धा DDT प्लस सरचार्ज काय होईल, लागेल, अधिभार लागेल. तर आपण काय बघितलं आतापर्यंत, निगम कर बघितला, नंतर काय मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स बघितला, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स DDT बघितला, आता पुढं भांडवली लाभ कर. कॅपिटल गेन टॅक्स, भांडवली लाभ कर, कॅपिटल गेन टॅक्स. सपोज मी एक घर विकत घेतलंय, किती 10 लाख रुपयाला मी काय केलं, एक घर विकत घेतलं, आणि ते घर मी कितीला विकलं, 12 लाखाला विकलं. ते घर मी कितीला विकलं, 12 लाखाला विकलं, मला किती रुपया नफा झाला, 2 लाख रुपये झाला. म्हणजे 2 लाख रुपयाचा नफा झाला, ह्या नफ्यावर लागणारा कर कुठला, भांडवली लाभ कर. आ लक्षात, मग ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, फक्त घरच येऊ शकत नाही, शेतीमधील जमीन सोडून, शेतीतील जमीन सोडून बाकी सगळी जमीन, फक्त शेतीमधील जी जमीन आहे तिच्यावर जर नफा झाला तर त्याच्यावर कर लावत नाहीत, मग शेतीतील जमीन सोडून बाकी सगळी जमीन, म्हणजे नॉन ॲग्रो लँड म्हटलं तरी चालेल, ओके. नंतर दुसरं काय, प्रॉपर्टी, कोणाची संपत्ती असेल वगैरे काय, त्याच्यावर सुद्धा काय होईल, एक घराचं मी एक्झाम्पल दिलं, घराचं मी फक्त काय दिलं, एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, परत काय दागदागिने ज्वेलरी वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा काय होईल, भांडवली लाभ कर, नफ्यावर विकत घेतली ती विकली मी, तर त्याच्यावर जो नफा झाला तर त्या नफ्यावर लागणारा कर कुठला, भांडवली लाभ कर.
पेंटिंग, परत वाहने, शेअर, बॉन्ड, पॅटेंट. आता ही पॅटेंट काय माहित आहे का? मेडिकल कंपन्या असतात बघा, गोळ्या वगैरे बनवते त्या मेडिकल कंपन्या. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला, मेडिकल कंपन्या गोळ्या वगैरे बनवतात आणि एखादं नवीन इनोव्हेशन केलं, नवीन नवीन कुठलं तरी औषध तयार केलं आणि कुठल्या कंपनीने केलं आहे तिला पॅटेंट दिलं जातं. 20 वर्ष फक्त तीच कंपनी त्याचं उत्पादन करू शकते, दुसरी कुठलीही कंपनी त्याचं उत्पादन करू शकत नाही, त्याला पॅटेंट म्हणायचं. 10 वर्षाचं 20 वर्षाचं पॅटेंट दिलं जातं त्या कंपनीला. कुठली कंपनी असेल ना तर तिला काही एक प्रकारे पॅटेंट दिलं जातं की ती कंपनी फक्त ती आणि तीच. आता मेडिकलमध्ये एखादी नवीन औषध आलं किंवा नवीन कुठले तरी एक शोध लागला आणि नवीन औषध काहीतरी कुठल्या तरी आधारावर आलं तर ते औषध फक्त तीच कंपनी विकू शकते. बजेट 2018 आधी ज्या कंपन्यांचं शेअर बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे शेअर मार्केटमध्ये आपण तरी बघणार आहोत, म्हणजे मार्केटमध्ये एक प्रकारे विकतात हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. काय आहे? एक शेअर मार्केटचं शेअर बाजाराचं ठिकाण आहे बॉम्बेला. असं ज्याच कंपन्यांचं शेअर अशा ठिकाणी विकतात. आता तुम्ही शेअर घेतल्या का कंपनीचं, तुम्ही ते दुसरं कोणाला तरी विकूसुद्धा शकता. मग जिथं ते विकलं जातं ते ठिकाण, आता बॉम्बेमध्ये एक एक्झाम्पल घेतलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बेमध्ये. मग इथं तुम्ही काय करणार? शेअर विकणार. हा लक्ष दे. मग बजेट 2018 आधी हे जे लिस्टेड कंपन्या होत्या जिथं ज्यांचं शेअर बॉम्बे स्टॉकला विकतात त्यांना काय म्हणतात? ज्याच कंपन्यांचं शेअर विकलं जातात त्या कंपन्यांना काय म्हणतात? लिस्टेड कंपन्या म्हणतात. आणि ज्या कंपन्यांचं विकलं जात नाहीत त्यांना कसल्या कंपन्या म्हणतात? अनलिस्टेड. म्हणजे ज्या कंपन्यांचं शेअर तिथं विकलं जात नाहीत त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तिथं जिथं मार्केट आहे त्याला काय म्हणतात? अनलिस्टेड कंपन्या म्हणतात. मग हे शेअर त्यांचं ज्यातं त्या कंपन्यांचं विकलं जात होतं त्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरवर, एक प्रकारे म्हटलं तर लिस्टेड कंपन्यांचे शेअर असतील म्युच्युअल फंड. आता मी ह्याच्यात एक सांगायचं विसरलो मी तुम्हाला, हा भांडवली लाभ कर आहे, हा भांडवली लाभ कर दोन प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अल्पकालीन, शॉर्ट टर्म. भांडवली लाभ कराचे दोन प्रकार पडतात हे सांगायचे विसरलो तुम्ही, अल्पकालीन आणि दुसरा दीर्घकालीन, लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे ते ठरवलं जातं त्यांच्यानुसार, मग किती तुम्ही घर घेतलं विकत आणि तुम्ही एक वर्ष ठेवू, एक वर्षात विकलं तर ते म्हणायचं कसं? अल्पकालीन, शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म भांडवली कर झाला तो, तो कसा झाला? शॉर्ट टर्म भांडवली लाभ कर किंवा अल्पकालीन भांडवली लाभ कर. आणि घर तुम्ही 10 वर्षांनी विकलं आणि त्याच्यावर तुम्हाला नफा झाला तर त्याच्यावर जो लागणारा भांडवली कर असतो तो कुठला? दीर्घकालीन भांडवली लाभ कर. सपोज मी मागाचेच एक्झाम्पल सांगितलं, ते कसं? घर तुम्ही लगेच विकलं, घेतलं विकत 5-6 महिन्यात विकून टाकलं आणि त्याच्यावर तुम्हाला नफा झाला, त्याच्यावर लागणारा कर कोणता? अल्पकालीन भांडवली लाभ कर. सपोज तेच घर तुम्ही 10 वर्षांनी विकलं तर त्याच्यावर झालेला नफा कोणता? दीर्घकालीन भांडवली लाभ कर. ओके, मग ही बजेट 2018 ज्या लिस्टेड कंपन्यांचं आणि म्युच्युअल फंडचं जे शेअर होतं किंवा म्युच्युअल फंडचे जे युनिट होते ह्यांच्यावर फक्त आणि फक्त कुठला लागायचा? अल्पकालीन भांडवली लाभ करच फक्त लागत होता ह्याच्या आधी, बजेट 2018 आधी. म्हणजे ज्यांनी फक्त शेअर कसं लगेच विकलेले असतील त्यांनाच फक्त काय करायचं? भांडवली लाभ कर लागत होता. पण जे दीर्घकालीन असतील, ज्यांनी जास्त दिवस ठेवलेले आहेत शेअर, 10-10 वर्ष असं म्हणजे 5-5 वर्ष, त्यांनी जर विकलं तर त्याच्यावर कर लागत नव्हता, दीर्घकालीन लागत नव्हता. पण बजेट 2018 सांगितलं की अल्पकालीन बी लागल आणि दीर्घकालीन बी लागल. कशावर? लिस्टेड कंपन्यांचं जे शेअर आहेत त्याच्यावर आणि म्युच्युअल फंड ह्याच्यावर दोन्ही बी लागतील म्हणून सांगितलं. कधी? बजेट 2018 पासून.
समजलं? हाला कन्सेप्ट लक्षात तुमच्या? भांडवली लाभ कराचे दोन प्रकार, अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली लाभ कर. ओके, घ्या लिहून. आणि हे दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागेल तो किती सांगितलं? 10% लागेल म्हणून सांगितलं. कशावर? या लिस्टेड कंपन्यांचं शेअर आणि म्युच्युअल फंड युनिट आहेत त्याच्यावर. 10% भांडवली लाभ कर लागेल म्हणून सांगितलं गेलं. आणि भांडवली लाभ कर आहे हा 10-20% मध्ये असतो, ह्या दरम्यान लागला जातो, 10-20% दरम्यान लावला जातो.